नगरपालिका आणि झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास आणि सामाजिक विकास समितीच्या वतीने पनवेल परिसरात पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. त्याअंतर्गत गुरुवारी महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांची पाहणी करण्यात आली, तसेच स्वच्छतेविषयी तेथील नागरिकांना माहिती देण्यात आली. उपमहापौर चारुशीला घरत आणि समितीचे सभापती प्रकाश बिनेदार यांनी यावेळी पाहणी केली. पनवेल महापालिका हद्दीतील 26 झोपडपट्ट्यांचे नुकतेच सर्वेक्षण झाले आहे. त्या संदर्भात झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास आणि सामाजिक विकास समितीच्या वतीने या परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि स्वच्छ भारत अभियानासंदर्भात माहिती देण्याकरिता 2 दिवसीय पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. त्याअंतर्गत पंचशीलनगर पोदी 1, पोदी 2, पोदी 2.5 तसेच प्रभाग 17 आणि 20 मधील झोपडपट्टीला भेट देऊन तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी बांधकाम सभापती अॅडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेवक तेजस कानपिळे, अजय बहिरा, नगरसेविका अॅडव्होकेट रुचाली वाघमारे, सहाय्यक आयुक्त भगवान खाडे, श्री खामकर, बांधकाम विभागाचे श्रभ साबळे, पाणी पुरवठा अधिकारी अविनाश पाटील, आरोग्य विभाग अधिकारी नरेंद्र आबुरकर, प्रधानमंत्री आवास योजनेचे दीपक मडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभापती प्रकाश बिनेदार यांनी या पाहणी दौऱ्याविषयी अधिक माहिती दिली. आम्ही आज संपूर्ण पंचशील नगर, त्याचप्रमाणे पोदीचा जो काही स्लम एरिया आहे, पोदी नंबर 1, पोदी नंबर 2.5 या ठिकाणी जाऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्या आणि पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी त्यांना तातडीनं या सोयीसुविधा देण्याच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही निर्णय घेत आहोत. या बाबतीत बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी ही सामाजिक कामे झाली नव्हती, तर ही कामे आता मार्गी लागणार आहेत आणि मला या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करावंसं वाटतं की त्यांनी पुढाकार घेऊन या संदर्भात तातडीनं हे इस्टिमेंट तयार करून तातडीनं ही कामं काढण्याच्या संदर्भात नियोजन त्यांचं चालू आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण वसाहतीमध्ये जाऊन त्यांना ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना विनंती करत आहोत. झोपडपट्टीधारकांचा चांगल्या प्रकारचा सहकार्य या ठिकाणी मिळत असून त्यांच्या सगळ्या समस्या शक्य आहेत तेवढ्या ह्या महानगरपालिकेच्या वतीनं लवकरात लवकर सोडून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.